अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या केलेल्या फसव्या वेतनवाढीच्या निषेधार्थ संपूर्ण राज्यातील एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी संप पुकारला आहे। जामनेर आगारातील एसटी कर्मचाऱ्यांनी सुद्धा या राज्यव्यापी संपामध्ये सहभागी होत 2 दिवसांपासून चक्का जाम आंदोलन पुकारले आहे। एसटी कर्मचाऱ्यांच्या या चक्का जाम आंदोलनामुळे गेल्या 2 दिवसांपासून बसेस आगारातच उभ्या असल्यामुळे जामनेरला येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांसह विद्यार्थी वर्गाची मोठी गैरसोय होत आहे। नमस्कार, आपण जामनेरमधील बसस्थानक ह्या ठिकाणी आलेलो आहोत। 8 जूनपासून जो कामगारांचा वेतनवाढीसाठी जो संप सुरू झाला होता तो आज दुसऱ्या दिवशी देखील तसाच सुरू आहे। यामुळे प्रवाशांचे आतोनात असे हालही होत आहेत। आपल्यासोबत या ठिकाणी जे बसस्थानक कर्मचारी आहेत आपण त्यांच्याकडून याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत। सर्वप्रथमतः या ठिकाणी मी आमचा प्रवासी दैवत या आमची माफी या ठिकाणी मागू इच्छितो, कारण की आम्ही हा जो संप पुकारलेला आहे हा संप आम्हाला नाईलाजास्तव या ठिकाणी पुकारावा लागलेला आहे। दिनांक 1 जून या रोजी आमचे परिवहन मंत्री आदरणीय दिवाकरजी रावते यांनी जी वेतनवाढ या ठिकाणी घोषित केली ती वेतनवाढ अतिशय फसवी अशी घोषित केलेली आहे, कारण की त्यांनी एका हाताने आम्हाला दिलेलं आहे आणि दुसऱ्या हाताने या ठिकाणी काढून घेतलेलं आहे। कारण की त्यांनी जी 4,489 कोटी रुपयांची जी वेतनवाढ ठिकाणी घोषित केली ती अतिशय फसवी आहे, कारण की आम्ही दिवाळीच्या काळामध्ये जो 4 दिवसांचा संप या ठिकाणी केला होता त्या संपाच्या कालावधीमध्ये आमची वेतनाची मागणी 2200 कोटी रुपयाची असताना आदरणीय दिवाकरजी रावते यांनी 4,489 कोटी रुपये या ठिकाणी वेतनवाढ घोषित केलेली आहे। कारण की ती वेतनवाढ घोषित कर असताना महाराष्ट्र शासनाचा जो वेतनाचा दर आहे तो दर इन्क्रीमेंटचा तो 3% त्यांनी आमचा 2% केलेला आहे। त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या कर्मचाऱ्यांचा घर भाडे भत्ता जो 10% आहे तो 10% त्यांनी या ठिकाणी 7% केलेला आहे। त्याचप्रमाणे आमची जी थकबाकी आहे ती थकबाकी त्यांनी 48 हप्त्यांमध्ये म्हणजे 4 वर्षांमध्ये देण्याचं या ठिकाणी जाहीर केलेलं आहे। ही जी फसवी वेतनवाढ या ठिकाणी त्यांनी जाहीर केलेली त्या फसव्या वेतनवाढच्या विरोधात या ठिकाणी कामगार कृती समिती व कामगार वेतन करार यांच्या अंतर्गत
आमच्या ज्या पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रातील 17 ते 18 संघटना आहे, या संघटनांनी सर्वांनी मिळून या ठिकाणी हा संप पुकारलेला आहे. हा संप कोणत्याही एका संघटनेनं नसून सर्व कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी अतिशय स्वयंस्फूर्तेने उत्स्फूर्तने या संप या ठिकाणी पुकारलेला आहे. व आज संपाचा हा दुसरा दिवस आहे तेव्हा सरकारकडे आमची एकच मागणी आहे की हे सरकार आता आमचा नको अंत पावरे बाबा, आता भरपूर झाले, कारण की या एका वर्षामध्ये आम्हाला 3 वेळा या ठिकाणी हा संप पुकारावा लागला. व या प्रवाशांना आम्हाला विनाकारण आमची इच्छा नसताना आम्हाला या ठिकाणी हा संप करावा लागला तेव्हा शासनाला आम्ही विनंती इच्छित करतो की शासनाने वेळीच या ठिकाणी आमच्या संपाची दखल घ्यावी व पुन्हा आम्हाला एकदा राज्य जनतेची सेवा करण्याची लवकरात लवकर संधी द्यावी. आमची इच्छा नसताना सुद्धा या ठिकाणी आम्ही संप केलेला आहे व प्रवाशांनी सुद्धा या ठिकाणी आमच्या संपाला चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिलेला आहे. प्रत्यक्षात माननीय मंत्री महोदयांनी 48,89 कोटीचा जो कराराचं पॅकेज जाहीर केलं, परंतु ही फसवी अशी एक वेतनवाढ आहे. जनरली मागचं वेतन आणि नवीन वेतनमध्ये जो फरक आहे हा त्याच्यातनं मायनस करून जी काही असेल तू वेतनवाढ जाहीर असते, परंतु साहेबांनी वेतनवाढ करताना आधी म्हणजे पूर्ण एक एसटीवरती ह्या नवीन वेतनाचा जो भार आहे 48,89 करोड हा टोटल पूर्ण भार दाखवलेला आहे. याच्यामध्ये तफावत ही वेगळी वजा न करता इतके म्हणजे ती चल म्हणजे मोठा फुगवटा करून दाखवलेला आहे. वास्तविक पाहता आमची 2200 करोड रुपयाची आमची मागणी असताना आम्हाला म्हटलं साहेबांनी एवढी वेतनवाढ दिली म्हणजे आमचे पगार त्यापेक्षा मागणीपेक्षा नक्कीच वाढायला पाहिजे होते, परंतु 46,000 वेतनवाढ ही शेवटच्या कर्मचाऱ्याला मिळेल असं साहेबांचं म्हणणं आहे, परंतु फसवी वेतनवाढ काय आहे आणि त्यामध्ये फक्त जनरली 1500 ते 1700 रुपये वेतनवाढ ही वाढते आहे. त्याच्यामुळे कर्मचारी या म्हणजे इच्छा नसतानासुद्धा एक आम्हाला संपाचा निर्णय घ्यावा लागला. खरोखर आम्ही आमच्या जे दैवत आहे प्रवासी यांची माफी मागतो. वास्तविक पाहता बऱ्याच अंशी आम्हाला प्रवाशांचंसुद्धा सहकार्य आहे, आमच्यासुद्धा भावना ते समजून घेतात आणि त्यांचासुद्धा अप्रत्यक्षरित्या या संपास पाठिंबा आहे. तर आमचं प्रशासनाचं एक मागणी आहे सरकारला की आमच्याही वेतनवाढ ही चांगल्या पद्धतीने वाढवावी आणि आम्हाला प्रवाशांची सेवा करण्याची संधी द्यावी. आता साहेब मंत्री महोदयांनी जो निर्णय घेतलेला आहे की जर का आपण हा संप मागे नाही घेतला तर सर्वांवरती निलंबनाची कारवाई होईल, तर याबद्दल काय म्हणणार? या गोष्टीसाठी कर्मचाऱ्यांनी आता पूर्ण अंगावर म्हणजे काट्यावरती अंग टाकलेलं आहे. निलंबनाची काय कुठलीही कारवाई केली तरी कर्मचारी आता आमची जी हक्काची जे आहे ते वेतनवाढ घेतल्याशिवाय मागे हटणार नाही यावर कर्मचारी ठाम आहेत. कुठल्याही संघटनेचा किंवा कुठलाही दबावात कुठल्या संघटनेचा यामध्ये सहभाग नाही, कर्मचारी उत्स्फूर्तरित्या संपामध्ये सहभागी आहेत. दिनांक 1 जून 2018 रोजी एसटी महामंडळाचा वर्धापन दिन, या दिनाचं औचित्य साधून माननीय परिवहन मंत्री यांनी कामगाराला वेतनवाढ ऐतिहासिक वेतनवाढ म्हणून 4,849 कोटीचा करार हा करून दिला आणि कर्मचाऱ्यांना तो सांगितला की हा ऐतिहासिक करार, याच्या अगोदर एसटी महामंडळात एवढी पगारवाढ कधी झालेली नाही, एवढी पगारवाढ मी करून दिली असं सांगून ज्या कर्मचाऱ्यांना ही पगारवाढ मान्य नसेल त्यांनी 9 जून 2018 पर्यंत ज्याला मान्य नाही त्याने फॉर्म भरून सन ही वेतनवाढ नाकारू शकता, किंवा आपण ज्यांना वेतनवाढ मान्य नाही त्यांनी राजीनामा देऊन कंत्राटी पद्धतीने 20,000 काम करू शकता असा सज्जडदम दिला. त्या विरोधात आमच्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील संघटनांना नाईलाजास्तव अघोषित संप पुकारावा लागला की जेणेकरून 9 तारखेपर्यंत ज्यांनी फॉर्म भरले नाही तरी येणाऱ्या जुलैच्या पगारामध्ये वाढ होऊन येईल, त्यासाठी संघटनांनी अघोषित संप पुकारला आणि आम्ही सर्व कर्मचारी या निर्णय आपल्या परिवहन मंत्री यांचा जो निर्णय त्या विरोधात आम्ही सगळा संप पुकारलेला आहे. एसटीवाल्यांनी न्याय मागण्या एसटीवाल्यांनी न्याय मागया, आता कुणाकडे जायचं हो जायचं हो जायचं हो, कमी पगारात नोकरी करोनी जीवन कसं जगायचं हो, कमी पगारात नोकरी करोनी जीवन कसं जगायचं हो. बाजारात गेलो असता भाजीपाला नव्हता सस्ता. मग मित्र हो 20 रुपयाची 25 रुपयाची एक जुडी येते कोथंबीरची, 25 रुपये पावशेर
गावरा शेंगा भाजीपाला जो आहे 20 रुपये 25 रुपयाच्या कमी मिळत नाही आपल्याला. बाजारात गेलो असता भाजीपाला नव्हता सस्ता, मुलांनी मारला घोळका घरी आलो असता. मुलं कशासाठी जमा झाले? आपले बाबा आपल्याला खाऊ आणतील. मुलं बघा मित्र हो, त्या बाबांनी काय केलं? मुलांनी मारला घोळका घरी आलो असता. खाऊसाठी आता मुलांनो, खाऊसाठी आता मुलांनो, पैसे नाही उरल र, पैसे नाही उरल र. कमी पगारात नोकरी करोनी जीवन कसं जगायचं र, कमी पगारात नोकरी करोनी जीवन कसं जगायचं र. काल मुलग शाळेत गेलं, काल मुलग शाळेत गेलं, मास्तरांनी घरी पाठवलं. का बर का पाठवलं घरी? फी भरली नाही म्हणून आता शाळेत नाही यायचं. आमचं सरकार मोठं मोठं साक्षरता करतंय की आम्ही आपलं साक्षरता बना, आपला देश राष्ट्र आपलं साक्षरता व्हा. आम्ही कुठून 50-50 हजार रुपये भरायचे हो? कसे भरायचे आपल्या मुलांनी? काल मुलग शाळेत गेलं, मास्तरांनी घरी पाठवलं, फी भरली नाही म्हणून आता शाळेत नाही यायचं. आमच्या मुलांनी शिकावं की आमच्या मुलांनी नाही शिकावं, आमच्या मुलांनी नाही शिकावं, कष्ट करून मरायचं हो, मरायचं हो, मरायचं हो. कमी पगारात नोकरी करोनी जीवन कसं भागवायचं हो, कमी पगारात नोकरी करोनी जीवन कसं भागवायचं हो. ऐका मित्र हो, प्रवाशांची करतो आम्ही सेवा, प्रवाशांची करतो आम्ही सेवा, न्याय देशील का रे देवा. फक्त देव फक्त न्याय देऊ शकतो मित्र हो तुम्हाला, कोणीच कोणी पुढारी किंवा कोणी न्याय देऊ शकत नाही. कारण बघा, धृतराष्ट्राची सभा आपल्याला माहिती आहे, जेव्हा द्रौपदीचं वस्त्र हरण होत होतं तेव्हा सगळे मोठमोठे ज्ञानी होते, पंडित होते, सर्व होते, परंतु एकाने सुद्धा सर उघड्या डोळ्यांनी त्या द्रौपदीची लाज बघितली मित्र हो. हे तेच तसं सरकार आहे मित्र हो, म्हणून आपल्याला हे सरकार न्याय देऊ शकत नाही. प्रवाशांची करतो आम्ही सेवा, न्याय देशील का रे देवा. सन्मानाने जगण्यासाठी आम्ही करतो तुमचा हेवा. कंठाशी प्राण आले असता, कंठाशी प्राण आले असता, जगायचं की मरायचं हो, मरायचं हो. कमी पगारात नोकरी करोनी जीवन कसं भागवायचं हो, कमी पगारात नोकरी करोनी जीवन कसं भागवायचं हो. महाराष्ट्र कामगार कृतीचा धन्यवाद. आपण बघू शकतो या ठिकाणी कामगारांनी जो संप पुकारलेला आहे, तर या संप पुकारलेला असताना कामावर हजर न झालेले यामधील 3 कामगार आहेत की त्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे, ते या ठिकाणी आपल्यासोबत उपस्थित आहेत. आपण त्यांच्याकडून त्यांचे म्हणणे जाणून घेऊया. अचानक संप असल्यामुळे आम्ही कामावरती आलो, पण संप असल्यामुळे आम्ही कोणी कामावरती हजर झालो नाही. तर दबाव तंत्राचा वापर करून आमच्यावरती वरिष्ठांनी कारवाई केली, आम्हाला निलंबित करण्यात आलेले. आणि आम्ही ॲक्च्युली ड्युटी माझी 11 होती, मी 10:30 आलेलो होतो. मला वरिष्ठांनी कोणी सांगितलं नाही की तुम्ही कामावर हजर व्हा की चावी घ्या, तसं काहीच कोणी पूर्व सूचना दिली नाही. आणि संध्याकाळी अचानक निलंबनाची कारवाई आमच्यावरती करण्यात आली. त्याच्यामध्ये NP सोनवणे एक वाहतूक नियंत्रक आहे, हे वाहक NM चौधरी आहे. म्हणजे जर तुम्हाला करायचंच आहे, आम्ही सगळे संपामध्ये निलंबन झालं याचं आम्हाला वाईट नाही आहे. आमच्या कर्मचाऱ्यांसाठी आम्ही निलंबित झालेलो आहे, आमची पगारवाढ महत्त्वाची आहे. करायचं तर मग सगळ्यांनाच द्या, निलंबित करा ना तुम्ही, करायचं आहे ना तुम्हाला. वरतून दबाव तंत्र जर वापरलं जात आहे तर सगळ्यांनाच करा, त्यामुळं आमचं काहीच म्हणणं नाही त्याच्यामुळे. आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांसाठी बलिदानसुद्धा द्यायला तयार आहोत, पण ह्या प्रकारचं जो अन्याय होतो आहे अशा प्रकारचा अन्याय होऊ देऊ नका. आणि राहिलं पगाराची गोष्ट जर म्हटली, तर मला असं म्हणजे बोलण्याचा तो अधिकार नाही कुठल्या डिपार्टमेंटविषयी किंवा कुठल्या कर्मचाऱ्यांविषयी. फक्त मी एकच सांगेल, जो बिचारा आमचा चालक वाहक 16-16, 18-18 तास काम करतात, आणि जेव्हा त्यांच्या हातामध्ये पगार येतो 12 आणि 15 हजार, आणि कपात येते सोसायटीची, याची जर बघितलं 7-8 हजारात तो घर कसं चालवणार, न्याय कोण देणार? न्याय देवता झोपलेली आहे, त्या झोपेत त्यांना कोण जागा करणार?
त्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही, फक्त राब राब राबायचं, कष्ट करायचे, काही चुकलं तर मात्र ताबडतोब बडतर्फ करायचं, सटपेन करायचं. आणि मला एकच म्हणायचं आहे, हा कर्मचाऱ्यांचा आक्रोश आहे मॅडम, याच्या हा जन आक्रोश आहे. हे आता वाटतंय सगळ्यांना की बॉय काय आहे काय नाही, याच्यातनं काय निष्पन्न होईल. शेवटी वरती न्यायदेवता बसलेली आहे, तर आम्हाला एकच विनंती आहे, हे जे बिचारे राब राब कष्ट करतात, अहो मुलांचे शिक्षण होत नाही, शेतीमध्ये कामं करतायत, मुलींची लग्न होत नाही, गरिबाच्या घरात दिल्या जात आहेत, पोरींना वाटतं की मी काहीतरी आयएस आयपीएस व्हावं, पोरांनाही वाटतं मी खूप शिकावं, पण पोरांना शिकण्यासाठीसुद्धा पैसा नाही. बाहेरगावी जर पाठवायचं असेल तर पाससाठीसुद्धा पैसा उपलब्ध राहत नाही. का तो दारू पिणार नाही हो चालक वाहक, का व्यसनाधीन होणार नाही, आणि रिटायर होण्याच्या अगोदर तो का मरणार नाही, म्हणजे तुम्ही आमचे मरणाचे वाट बघतायत का? तर सगळ्यांना एकच विनंती आहे, रावदे साहेबांना एकच विनंती आहे, तुम्ही आमचे सर्वस्व काही आहेत, तुम्हाला एकच विनंती आहे, ह्या सर्वसामान्य कर्मचाऱ्यांकडे लक्ष द्या. चुकलं आम्ही, आम्हाला निश्चित तुम्ही बोला, शिक्षा करा, पण अशी शिक्षा देऊ नका की जेणेकरून आमचे कुटुंब उद्ध्वस्तून रस्त्यावरती येतील. एक कूटनीति वापरले, फोळा आणि झोळा ही जी प्रवृत्ती आहे ती बळावती आहे, आणि त्या गोष्टीचा आम्ही सर्वांच्या वतीनं निषेध करतो. कितीही आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही बळी पडणार नाही. आता ही आरपारची लढाई, शेवटच्या क्षणापर्यंत ही लढाई असेल, याची शासनाने प्रशासनाने दखल घ्यावी. आणि प्रवासी जनतेची पुन्हा एकदा आम्ही सर्वांच्या वतीनं माफी मागतो, कारण तेच आमचं दैवत आहे, ते असतील तर आमचं पोट चालेल, म्हणून सर्वांची पुन्हा एकदा माफी या झालेल्या प्रकाराबद्दल दिलगीर आहोत, कारण आमच्या परिस्थितीची सर्वांना जाणीव आहे, म्हणून पुन्हा एकदा माफी मागतो. धन्यवाद. सात वर्ष सेवा झालेली आहे, माझी पगार स्लिप आहे, आणि कर्मचाऱ्यांना रावते साहेबांनी न्याय द्यावा ही अपेक्षा असल्यामुळे आम्ही संप करलेला आहे. कर्मचाऱ्यांचे हाल होत आहे, आपल्या प्रवाशांचे हाल होत आहे, आणि दिलगिरी व्यक्त करतो की ते आमचे अन्न जात आहेत, आणि जो त्रास होतोय त्या त्रासाचं म्हणजे आम्ही म्हणजे आमच्याकडे शब्द नाहीये व्यक्त करण्यासाठी, तर त्या त्रासातनं प्रवाशांना पण मुक्त करावं, आणि लवकरात लवकर रावते साहेबांनी निर्णय द्यावा. कर्मचाऱ्यांचे जे आहे हा काय ते त्यांनी ऐकावे बस, आणि न्याय द्यावा. मॅडम, प्रशासनाला प्रश्न आहे की आजपर्यंत ज्या लोकांनी समाजसेवा केलेली आहे त्यांनी आजपर्यंत कुठलंही मानधन घेतलेलं नाही आहे, आणि उद्धव ठाकरे साहेब असे म्हणतात की आम्ही 95% समाजसेवा करतो आणि 5% राजकारण करतो, तर मग हे कुठलं मानधन घेता एवढे? हजारो रुपये त्यांचं 15,000 टेलिफोन बिल असतं, रेल्वे भत्ता असतो त्यांना, विमानाची सेवा आहे, एखाद्या सैनिकाला ती सेवा दिली जात नाही, पण यांच्यावर लाखो रुपये करोडो रुपये खर्च असेल यांचा, मग यांना काय गरज आहे मानधन घ्यायची? जर तुम्ही समाजसेवा करत असेल तर म्हणजे निष्पक्षपणाने करा, कोणत्या याले पैशाचे बळी न पडता तुम्ही जनसेवा करा, निस्वार्थीपणाने करा. उद्धव ठाकरे साहेब केव्हाही म्हणतात की आम्ही 95% समाजसेवा करतो, फक्त 5% राजकारण करतो, मग तुम्हाला मानधन घेण्याची गरज काय? तर आपण आताच कामगारांचे म्हणणे हे ऐकून घेतलेले आहेत. आज सततचा दुसरा दिवस उजाडून देखील कामगारांचं वेतन हे वेतनवाढीबद्दलचा हा संप थांबलेला नाही आहे. जोपर्यंत शासन त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करणार नाही तोपर्यंत हे हा संप चालूच राहणार असे त्यांचे म्हणणे आहे. प्रवाशांचे देखील खूप आतोनात असे गैरसोय होत आहे. या ठिकाणी आपण बघू शकतो आहे खूप ज्या ठिकाणी जे प्रवासी आहे ते प्रायव्हेट गाड्या करून प्रायव्हेट लक्झरी याचा वापर करून हे आपल्या इच्छित ठिकाणी पोहोचत आहेत. कॅमेरामन सचिन माळीसह मी मिनल चौधरी, जेबीएन महाराष्ट्र न्यूज, जामनेर. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.